हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। दादा तुम्ही बिझनेस ड्रायव्हर काही आहे इकडे मालाचे? राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा,
प्रशासनाचा विचार हो, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा विचार हो। अरे कोण म्हणता देत नाही येते शिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही येते शिवाय राहत नाही। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। अरे कोण म्हणता देत नाही येते शिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही येते शिवाय राहत नाही। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा विचार हो, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा विचार हो, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा विचार हो, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा विचार हो। तुमचं नाव काय? माझं नाव रीटा प्रमोद खरताळे। आमच्या मागण्या हे की इथे रस्ता तयार केला, इथे ब्रिज हवा होता, कारण शाळेतल्या लेकरांना ये जायला प्रॉब्लेम होते। दुसरी गोष्ट, इथे बस स्टँडनी आहे, बस पण थांबत नाही। तिसरी गोष्ट ही की गटारीचं काम त्यांनी अर्धच ठेवलेलं आहे, कारण पाणी साचतं, पाणी लोकांच्या शेतात जात आहे, शेतकऱ्यांना बी प्रॉब्लेम होते। दुसरी गोष्ट आहे की रेल्वेच्या ब्रिज खाली तो ब्रिज बंद करून ठेवलेला आहे, तिथे फोर व्हीलर गाड्या तर जात नाही, पण तिथे पाणी साचलेलं आहे, ॲक्सिडेंट होतात छोटे मोठे। आणि आमच्या मागण्या आम्ही त्यांना वारंवार त्या प्रशासनाला सांगितलेलं, पण त्यांनी आमचं ऐकलेलं आहे। म्हणून हे आजचं आंदोलन आमचं फक्त तेवढ्या मागण्यांसाठी आहे। आणि मी सरकारला सांगते, साहेबांना सांगते की या मागण्या सगळ्या आमच्या पूर्ण कराव्याल्या। माझे नाव धनश्री दिलीप लोणी। का तुम्ही आज आंदोलन करताय? काय ते रस्त्याने लाईट नाही, पाणी साचतं पुलावर, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो, सर्व दूर लाईट आहे, आणि इथलाच एवढा एरिया सोडून दिलेला आहे माझी सैनिक कॉलनीचा। आणि ते शेतकऱ्यांना पण त्रास होत आहे, बस स्टँड नाही आहे, त्या ब्रिज खाली वरण गाला जाताना एवढं पाणी असतं, पब्लिक कशी जातील, सर्व दूर सुधारणा होत आहे, आणि इथेच का होत नाही? म्हणून गटारीचे कामं पाहिजे, आजूबाजूचे पाणी साचतं, त्याच्याने वाहतुकीला त्रास होतो, ऍक्सिडेंट वगैरे होतात, म्हणून तुम्ही आज म्हणून आम्ही आंदोलन करत आहे। दीड ते दोन महिन्यापासून पाठपुरावा करत होतो, यापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे आणि अपूर्ण कामाचे आम्ही तक्रारी केल्या, पण मागील पावसाळा लागतोय, त्यामुळे पुलाखाली पाणी साचतं, येण्याजाण्याच्या आम्हाला त्रास होतो, तसंच इथं बस स्थानक नसल्या कारणाने लोकांना पायी जावं लागतं, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना पायी जावं लागतं। त्यामुळे आमची मागणी होती की इथं ऑलरेडी सर रोड बनताना पहिले बस स्टँड होतं, इथं बस थांबायचा बोर्ड होता, तर तो बस थांबा आणि बस स्टँड बनवून द्यावे, त्याच्यानंतर सर्व्हिस रोडला वरतून आणि फोर व्हीलर लाईट लावावे, त्याच्यानंतर इथं गतिरोधक, मागे इतके ॲक्सिडेंट झाले आणि लोक मरण पावले, त्यामुळे इथं गतिरोधक लावावे, आणि अंडर बायपासचा जो बोगदा आहे तो लहान आहे, येण्याजाण्यासाठी त्रास होतो, तिथं पाणीच असतं, त्यामुळे एक तर आम्हाला रेल्वे गेट जे आहे क्रॉसिंग गेट ते ओपन करून द्या स्थानिकांसाठी, अवजड वाहन बंद करून, किंवा आम्हाला पर्यायी मोठा बोगदा निर्माण करून द्या, किंवा हा जो बोगदा आहे इथं पाणीच असतं, त्यामुळे हा मोठा बोगदा करा आणि त्याची पाण्याची विल्हेवाट करा। आमच्या वेगवेगळ्या 10 मागण्या आहेत, त्याच्यानंतर काही गटारी चुकीच्या पद्धतीनं बांधल्यामुळं शेतामध्ये पाणी गेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं हे लाखोचं नुकसान झालं आहे, त्यामुळे ते नुकसान पण भेटायला पाहिजे। पण प्रकल्प संचालक सिन्हा साहेब इतके कठोर मनाचे की ते ह्या कामाला नाही म्हणताय, कोण ते ह्या कामाला म्हणतात की आमच्या ॲग्रीमेंटमध्ये नाही, पण खडका म्हटलं तर खडक्याला लाईट आहे, घोडसगाव चिखलीला लाईट आहे, त्यानंतर तुम्ही नशिराबाद म्हटलं तिथंही लाईट आहे, पण फुलगाव का नाही? का? कारण इथं कोणता मंत्री संत्रीनी कोणता पुढारी राहत नाही, तिकडे एकनाथ खडसेंचा एरिया आहे त्यामुळे तिथं लागलं, इकडे संजय सावकरांचा एरिया म्हणून लागले, पण फुलगावला कोणता पुढारी नसल्या कारणाने इथं ते लावत नाही आहे, आणि नागरिकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची महिलांची खूप मोठी समस्या म्हणजे रात्री बेरात्री एकटे फिरतात सकाळी रात, त्याच्यामुळे चोट्टे बामटे दारू पिऊन त्यांची सोन्याची मंगळसूत्र किंवा सोन्याची साखळी चोरण्याची भीती आहे किंवा जबरदस्ती करण्याची भीती आहे, त्यामुळे तिथं लाईट आणि गतिरोधक आणि बस स्टँड आणि अंडर बायपास मोठा बोगदा किंवा रेल्वे क्रॉसिंग या जेवढ्या आम्ही 10 मागण्या केल्या आहे, जिथपर्यंत सिन्हा साहेब पूर्ण करणार नाही तिथपर्यंत आमचं हे आंदोलन मागे हटणार नाही। महेंद्र पाटील, युवा सभांमाठी जिल्हाध्यक्ष।